तुमच्यापैकी बऱ्याच लोकांच्या कमेंट आल्या, सर स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय? पण बऱ्याच लोकांना हे माहिती नाही स्विंग ट्रेडिंग कसं केलं जातं आणि ॲक्च्युली ही काय कन्सेप्ट आहे. जसं आपल्याला माहिती आहे इंट्राडे म्हणजे आजच शेअर बाय करणे आणि आजच सेल करणे, आणि डिलिव्हरी म्हणजे काय, आज शेअर बाय करणे आणि लॉंग टर्मसाठी होल्ड करणे. जेव्हा तुम्हाला वाटेल, जेव्हा चांगलं प्रॉफिट मिळेल तेव्हा सेल करणे, मग ते 2 वर्षासाठी असेल, 5 वर्षासाठी असेल, 10 वर्षासाठी असेल. मग हा स्विंग ट्रेडिंग काय प्रकार आहे? आपल्याला इक्विटी माहिती आहे, कमोडिटी माहिती आहे, यापैकीच इतर कोणता तो प्रकार आहे का? मुळीच नाही. स्विंग ट्रेडिंग पण डिलिव्हरीमध्येच मोडतो. आज शेअर बाय करायचा आणि जसं तुम्हाला लवकरात लवकर प्रॉफिट मिळेल तेव्हा तो सेल करायचा. म्हणजेच काय, शॉर्ट टर्मसाठी केलेला ट्रेड त्याला आपण स्विंग ट्रेडिंग म्हणतो. स्विंग ट्रेडिंग हा इंट्राडेचा प्रकार नाही, हा डिलिव्हरीचाच प्रकार आहे. जसं डिलिव्हरीमध्ये तुम्ही शेअर बाय करता पण तो लॉंग टर्मसाठी होल्ड करता, पण स्विंग ट्रेडिंगमध्ये काय होतं, आज शेअर बाय करायचा आणि 1-2 आठवड्यामध्ये तो सेल करायचा. समजा 100 रुपयाला तुम्ही एखादा शेअर बाय केला आहे, तुमचं टार्गेट आहे 2%, 3% किंवा 5%चं. जेव्हा ते टार्गेट अचीव होईल, जेव्हा ते टार्गेट पूर्ण होईल तेव्हा तुम्ही सेलिंग करता. मग ते टार्गेट उद्या जरी पूर्ण झालं तरी उद्या तुम्ही सेलिंग करू शकता. त्यासाठी 1-2 आठवडा थांबण्याची गरज नाही. जर आपण स्विंग ट्रेडिंगला इंट्राडेसोबत आणि लॉंग टर्मच्या डिलिव्हरीसोबत कम्पेअर केलं तर हा खूप चांगला सुवर्णमध्य आपण मानू शकतो, कारण त्याचे तसे फायदे पण आहेत आणि काही तोटे पण आहेत. आता आपण हे सविस्तर पाहू. फायदा काय? लो रिस्क, सर्वात पहिला हा फायदा आहे. लो रिस्क का मी म्हणतोय, कारण इंट्राडेमध्ये आपण आजच शेअर बाय करतो आणि आजच सेल करतो, मग त्यामध्ये प्रॉफिट होईल किंवा लॉस होईल. पण स्विंग ट्रेडिंगमध्ये जर उद्या आपल्याला लॉस होत असेल तर आपण त्याला पुढे होल्ड करू शकतो. आज आपल्याला लॉस दिसतोय ना, उद्या, परवा, 3 दिवसांनी, 4 दिवसांनी जोपर्यंत चांगलं प्रॉफिट मिळत नाही तोपर्यंत आपण त्याला होल्ड करू शकतो. पण इंट्राडेमध्ये होल्ड करू शकत नाही. आजच बाय केलेली पोझिशन आजच स्क्वेअर ऑफ करावी लागते. पण जर तुम्हाला होल्ड करायची असेल तर इंट्राडेमध्ये सुद्धा करू शकता, पोझिशन कन्व्हर्ट करू शकता. पण त्यासाठी गरजेचं असतं मार्जिन. ते कसं करायचं हे जाणून घ्यायचं असेल तर ऑलरेडी मी व्हिडिओ बनवला आहे, त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये आहे. ती व्हिडिओ पाहून तुम्ही ठरवू शकता कशाप्रकारे पोझिशन इंट्राडेमध्ये कन्व्हर्ट केली जाते. आता याचा फायदा पहिला आपण पाहिला की लो रिस्क असते, म्हणजेच आपण पुढे पोझिशन होल्ड करू शकतो. दुसरा पॉईंट आहे मॅक्सिमम प्रॉफिट. मॅक्सिमम प्रॉफिट म्हणजे काय? समजा एक डाऊन ट्रेंड पूर्ण होतोय, आता एक डाऊन ट्रेंड येतोय आणि तो डाऊन ट्रेंड कधी ना कधी बंद तर होणार. 100 पासून जेव्हा शेअरची प्राईस खाली येते तेव्हा एका ठराविक लेवलपासून पुन्हा तो शेअर वर जायला सुरू होतो. समजा 100 रुपयापासून तो 80 रुपयापर्यंत आला आणि 80 रुपयापासून पुन्हा तो वर जायला सुरुवात होईल. जेव्हा तो 80 रुपयापासून पुन्हा वर जायला सुरू होतो याचा अर्थ एकाच दिवसामध्ये तो पुन्हा वर बिलकुल नाही जाणार. मग काय करावं लागेल? 80 रुपयाला जेव्हा तुम्ही इंट्राडेसाठी पोझिशन बनवता तेव्हा मॅक्सिमम 1 रुपये, 2 रुपये, 5 रुपये प्रॉफिट मिळवू शकता. पण दुसऱ्या दिवशीचं काय, तिसऱ्या दिवशीचं काय? जोपर्यंत तो ट्रेड अप ट्रेंडमध्ये जात राहील तोपर्यंत तुम्ही प्रॉफिट मिळवू शकता. म्हणजेच काय, आज एखादा शेअर तुम्ही तो बाय केला असेल आणि जेव्हा तो अप ट्रेंडमध्ये जायला सुरुवात होईल तेव्हा मॅक्सिमम जिथंपर्यंत तो जाईल तिथंपर्यंत प्रॉफिट राईड करू शकता आणि तुमचं प्रॉफिट बुक करू शकता. आता समजा तो 80 रुपयापासून त्याने सुरुवात केली आणि जर तो 85 पर्यंत गेला किंवा 90 पर्यंत गेला तर 90 रुपयापर्यंत म्हणजेच 10 रुपयाचं प्रॉफिट स्विंग ट्रेडिंगद्वारे मिळवू शकता. आणि यालाच म्हणतात पॉवर ऑफ स्विंग ट्रेडिंग. आता हे मॅक्सिमम प्रॉफिट रायडिंगची कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाली. तिसरा पॉईंट आहे हाय सक्सेस रेशो. इंट्राडेमध्ये आज शेअर बाय करता आणि आज सेल करता दुसरा कोणताही पर्याय नसतो, त्यामुळे एकतर प्रॉफिट बुक करावं लागेल किंवा लॉस बुक करावा लागतो. पण स्विंग ट्रेडिंगमध्ये जास्तीत जास्त दिवस तुम्ही तुमच्याकडे घेऊ शकता, पोझिशन होल्ड करू शकता. त्यामुळे काय होतं, सक्सेस रेशो वाढतो. जेवढे दिवस तुम्ही होल्ड कराल तेवढ्या दिवसामध्ये एक ना एक दिवस तो स्टॉक वर हात जाणारच आहे, कारण तेवढ्या चांगल्या फंडामेंटलचा स्टॉक तुम्ही निवडलेला असतो. सो दॅट खूप चांगलं प्रॉफिट त्यातून तुम्हाला मिळवता येतं आणि सक्सेस रेशो सुद्धा वाढतो, आणि हे साहजिकच आहे. पुढचा पॉईंट आहे लेस स्ट्रेस.
याच्यामध्ये काय होतं, इंट्राडे करत असताना खूप सारे विचार डोक्यामध्ये असतात, अरे या स्टॉकचं काय होईल, आज प्राईस वाढेल की कमी होईल, माझ्या प्राईसच्या अपोजिट तर हा जाणार नाही ना, मी बाय केलाय हा डाऊन ट्रेंडमध्ये तर जाणार नाही, मी बाय केला याचा अर्थ हा वरच जायला हवा, जाईल की नाही, सतत मनामध्ये धडधड सुरू असते. एखादी कॅन्डल निगेटिव्ह बनली, रेड कॅन्डल बनली, डाऊन ट्रेंडवाला एखादा पॅटर्न बनला तर मनामध्ये खूप धडधड सुरू असते, डोकं ठिकाणावर नसतं, आता काय होईल हाच विचार मनामध्ये सतत सुरू असतो. त्यामुळे असे विचार स्विंग ट्रेडिंगमध्ये येण्याचे चान्सेस कमी असतात, कारण आपल्याकडे वेळ असतो आणि आपल्याकडे हेज करण्याची क्षमता असते, म्हणून खूप चांगल्या प्रकारे यातून प्रॉफिट तुम्हाला मिळवता येतं, लेस स्ट्रेस असतो. आता जसं आपण ॲडव्हान्टेज पाहिले तसे डिसॲडव्हान्टेज सुद्धा असतात. आता पहिले डिसॲडव्हान्टेज काय, तुम्हाला जास्तीत जास्त कॅपिटल लागतं. कॅपिटल म्हणजे 100% पैसे इन्व्हेस्ट करावे लागतात. इंट्राडेमध्ये काय होतं की तुम्ही काही रक्कम इन्व्हेस्ट करता आणि त्याच्या काही पटीने जास्त तुम्हाला मार्जिन मिळतं. आता इंट्राडेचा सेपरेट व्हिडिओ आहे, तो तुम्ही पाहू शकता, डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंकसुद्धा आहे आणि इथे आय बटनमध्ये सुद्धा दिसत असेल, पण हा व्हिडिओ पूर्ण झाल्यानंतरच तो व्हिडिओ पहा. इंट्राडेमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला मार्जिन मिळतं. 100 रुपये इन्व्हेस्ट करता आणि 1000 रुपयाची खरेदी करू शकता, पण स्विंग ट्रेडिंगमध्ये तुम्हाला मार्जिन मिळत नाही. जर 10,000 रुपयाचे स्टॉक तुम्हाला बाय करायचे असतील तर 10,000 रुपये इन्व्हेस्ट करावेच लागतात, आणि जर तुम्हाला 1,00,000ची इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर 1,00,000 रुपये तुमच्या डिमॅट अकाउंटमध्ये असायलाच हवेत, तेव्हाच तुम्ही ट्रेडिंग करू शकता. हे याचं एक छोटंसं डिसॲडव्हान्टेज आहे, बट ते आपण कन्सिडर करायला हवं, कारण यातून खूप चांगलं प्रॉफिट आपल्याला मिळवू शकतं आणि त्याचबरोबर रिस्कसुद्धा मॉडरेट असते, कमी असते. याच्यामध्ये दुसरी रिस्क असते किंवा डिसॲडव्हान्टेज आपण त्याला म्हणू शकतो, ओव्हरनाईट रिस्क बनू शकते. म्हणजेच काय, एखादी निगेटिव्ह न्यूज आली, तुम्ही मार्केटमध्ये अपडेट नसाल, आज तुम्ही एखादा स्टॉक बाय केला आणि दुसऱ्या दिवशी विसरून गेला, किंवा एखाद्या ट्रिपला गेला, बाहेर गेला, कामामध्ये अडकून राहिला, तुम्ही स्टॉक मार्केटकडे 2 दिवस 1 दिवस बघितलंच नाही आणि त्या स्टॉकबद्दल एखादी निगेटिव्ह न्यूज आली, तर मात्र त्या स्टॉकची प्राईस डायरेक्ट खाली जाते, आणि एकदा खाली गेलेली प्राईस पुन्हा वर येणं खूप लवकर शक्य नसतं, कारण जर तेवढी स्ट्रॉंग निगेटिव्ह न्यूज असेल तर खूप मोठं नुकसान होतं, कारण कंटिन्युअस तो स्टॉक डाऊन ट्रेंडमध्ये जातो. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, चांगलं प्रॉफिट मिळवायचं असेल, चांगलं ट्रेडिंग करायचं असेल, चांगला इन्व्हेस्टर बनायचं असेल, चांगला ट्रेडर बनायचं असेल, तर चांगले फंडामेंटली स्ट्रॉंग असणारे स्टॉक निवडायला हवेत, तरच चांगलं प्रॉफिट मिळेल, चांगले ट्रेडर तुम्ही बनू शकाल. आता बरेच जण माझा कोर्स जॉईन करतात, मला विचारतात सर मी इंट्राडे करू की स्विंग ट्रेडिंग करू, आजच मी शेअर मार्केटमध्ये एंट्री करतो आहे आणि मला इंट्राडे करायचं आहे, चांगलं प्रॉफिट मिळवायचं आहे, 10 दिवसात पैसे डबल करायचे आहेत. मित्रांनो, या गोष्टी बिलकुल शक्य नाहीत आणि हे विसरून जा. बरेच ट्रेनर तुम्हाला कमिटमेंट देतात, आम्ही तुम्हाला टिप्स देऊ, येथे इन्व्हेस्ट करा, तिथे इन्व्हेस्ट करा, बिलकुल विश्वास ठेवू नका. मी प्रत्येक स्टुडंटला एकच विनंती करतो, जर तुम्हाला माझा कोर्स बाय करायचा असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्याकडून टिप बिलकुल मिळणार नाही. मी तुम्हाला हवं तेवढं एज्युकेशन प्रोव्हाइड करेन, तुमच्या ज्या शंका असतील त्या मी निरसन करण्याचा प्रयत्न करेन, मॅक्सिमम एज्युकेशन देण्याचा प्रयत्न करेन, पण टिप बिलकुल देणार नाही. जर तुम्हाला टिपच घ्यायची होती तर कोर्स जॉईन करून काय फायदा, पैसे इन्व्हेस्ट करून काय फायदा, कारण ज्या कोर्समधून चांगल्या व्हॅल्यूज मिळत नाहीत तेच लोक टिप देतात. त्या लोकांना माहिती असतं तुम्ही कोर्स जॉईन करून कोणताही डिसिजन घेऊ शकणार नाही, स्वतः ट्रेडिंग करू शकणार नाही, म्हणूनच ते तुम्हाला टिप देतात. पण आम्ही मात्र तुम्हाला बिलकुल टिप देत नाही, कारण आम्हाला आमच्या कोर्सवर, आमच्या कॉन्टेंटवर पूर्णपणे विश्वास आहे आणि आम्हाला खात्री आहे जो आमचा कोर्स जॉईन करतो तो यशस्वी सक्सेसफुल ट्रेडर बनतो, इन्व्हेस्टर बनतो आणि डेफिनेटली प्रॉफिट कमवतो. जर तुम्हाला आमचा कोर्स जॉईन करायचा असेल तर दिलेल्या नंबरवर कॉल करा, आमची टीम तुम्हाला कॉल करेल, खूप चांगला सपोर्ट करेल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, मार्केटमध्ये जेवढा चांगला क्वालिटी कोर्स मिळत नाही त्याच्यापेक्षाही बेस्ट देण्याचा आम्ही प्रयत्न करेन. सर्वात महत्त्वाची गोष्ट, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा, कारण त्यावरूनच तुमचं प्रेम आम्हाला दिसत असतं, आम्ही मोटिवेट होत असतो. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.